सत्कार आणि नंदूभाई गायकवाडांना विनंती करतो की त्यानंतर त्यांनी श्रीकांत माळीसाहेबांचा सत्कार घ्यायचा आहे. मला वाटतं खूप असे निर्बंध टाकून काही वर्ष मागे आपण गेला तर आपल्याला कळेल की राज्य सरकारने हा दहीहंडी सण बंद होईल की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रात आणली होती. त्यावेळी या दहीहंडीसाठी मराठी सणांसाठी आणि हिंदू सणांसाठी एकमेव आवाज उठला होता आणि तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा. जसं आम्ही म्हणतो मराठी सणांसाठी आणि मराठी मनांसाठी कायमच राजसाहेब ठाकरे हेच आवाज झालेले. तोच धागा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजसाहेबांच्या आदेशानंतर घोषणेनंतर महाराष्ट्रभर विविध शहरांमध्ये दहीहंडी हा सण जागवला, जिवंत ठेवला आणि आज आपण बघताय की निर्बंधमुक्त दहीहंडी. कोविडमधले ते 2-3 वर्ष पाहिले आपण तर त्याच्यानंतर निर्बंधयुक्त दहीहंडीचा निर्णय राजसाहेबांच्या या जोरानंतर दबावानंतर राज्य सरकारला घ्यावा लागला आणि आज खूप मोठ्या उत्साहाने या नेरूळमध्ये माझे सहकारी अभिजित देसाई, अनुष्का मॅडम, हे दुसरं ते तिसरं वर्ष आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सराव हंडीला हजारोंची गर्दी आहे. सुट्टीचा दिवस नाही आहे पण दहीहंडी सणासाठी कुठल्या पद्धतीने मराठी माणूस एकवटतो, हिंदू माणूस एकवटतो हे आपण पाहिलं आहे आणि मला वाटतं अभिजित देसाई जे महापालिकेच्या सभागृहात पाठवण्या एवढं काम त्यांनी आणि त्यांच्या सहकार्याने उभं केलं, आज या नेरूळकरांनी आणि जोईनगरकरांनी इथे प्रतिसाद देऊन आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला वाटतं देसाईंच्या मागे ताकद उभी केलेली आहे आणि देसाईंचा महापालिकेच्या सभागृहात जाण्याचा मार्ग मोकळा झाला एवढं मी घोषित करतो. यांनी पटकाने यशस्वी केले.